बैशो नमस्कार, रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कोणतीही निवडणूक ही अगदी सहज सोपी अशा पद्धतीची नसते, अनेक आव्हानं त्यामध्ये असतात. आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही हे सगळं चित्र बघतोय. आमच्या दिग्गज नेत्यांच्या ज्या सभांवर सभा चालू आहेत आणि त्याचप्रमाणे आपण बघतोय की जो प्रचारासाठी कालावधी आहे त्यामध्ये मग उमेदवारांची धावपळ आणि त्याचबरोबर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची लगबग, असं एकंदरीत चित्र आहे. निवडणुकीचं एकंदरीत आताचं वातावरण पाहता ही जवळपास आता अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे आणि शिगेला पोहोचला हा प्रचार असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. रंगतदार लढती हे विधानसभा निवडणुकांचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये सत्ताधारी महायुतीकडनं पुन्हा एकदा आम्ही सत्तेमध्ये येऊ अशा प्रकारचं एक आत्मविश्वास व्यक्त केला जातोय. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा अन्य आणखी विरोधी पक्ष असतील तर त्यांना कुठे ना कुठे आपल्याला नक्की संधी मिळेल आणि केवळ संधी नाही तर आम्ही या महायुतीचा मुकाबला करू अशा ईर्ष्येनं हे सर्व राजकीय पक्ष या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. बाकी जो फैसला आपण म्हणावा तो आमचा मतदार राजाच्या हाती असतो आणि त्याचा जो काही कौल आहे तो आपल्याला समोर यायला समजायला 24 तारीख उजाडणार आहे. दरम्यान जे मुद्दे आमचे राजकीय पक्षांकडून मांडले जात आहेत, जी भूमिका मांडली जाते ती कशा पद्धतीची आहे आणि जे राजकीय चित्र आमच्या राज्यामध्ये होतं त्यातून मग शेवटी जनतेला काय मिळालं, जनतेच्या अपेक्षा काय होत्या, खरंच त्या अपेक्षा पूर्ण झाल्या का आणि एकंदरीत या लोकांसमोर सर्व जनतेसमोर आता आपण म्हणूयात की कोणते प्रश्न आहेत, प्रश्नांचं काही निराकरण गेल्या 5 वर्षांमध्ये झालं की नाही, अशी सगळे प्रश्न आहेत आणि एकंदरीत वस्तुस्थिती आहे. आणि यावर चर्चा करण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थाने निमंत्रित केले अशा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना की ज्यांनी संबंधित राजकीय पक्षासाठी एक मोठं योगदान दिलं, ज्यांचा अगदी लोकांशी नेहमी संपर्क आणि महत्वाचं म्हणजे संघटन शक्ती वाढवणारी मान्यवर जे आहेत विविध राजकीय पक्षाचे त्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. यामध्ये नगरसेवक राजकुमार हंसाटे जे कामगार कल्याण समितीचे सभापती देखील महापालिकेमध्ये आहेत त्यांना आपण निमंत्रित केलंय. हंसाटे स्वागत आपलं या चर्चेमध्ये. त्याचप्रमाणे हेमंत पिंगळे जे माजी शिक्षण मंडळ सदस्य आहेत, भाजपासाठी त्यांचं एक मोठं कार्य राहिलंय. पिंगळे साहेब आपलंही स्वागत. आणि महापालिकेतील माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे नमस्कार, यांना निमंत्रित केलंय, त्यांचंही स्वागत. भंडारे साहेबांचं कार्य सर्वांनाच माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. एक तळमळीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून त्यांना सोलापूर शहर ओळखतं. आणि याचबरोबर आमच्याकडे कामगार चळवळ आहे त्यामध्ये योगदान देणारे आमचे व्यंकटेश कोंगारी साहेब जे माजी नगरसेवक होते, ज्यांचं एक मोठं योगदान या प्रत्येकांचं आज संबंधित सर्व राजकीय पक्षांसाठी राहिलेलं आहे आणि आता देखील या निवडणुकीत देखील एक महत्वाचा रोल हे सगळेजण निभावत आहेत. कशा प्रकारचा त्यांचा एक या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि कोणता आत्मविश्वास आहे ही सर्व चर्चा आपण करतोय. सुरुवातीला सत्ताधारी मान म्हणून पिंगळे साहेबांकडे. पिंगळे साहेब, कशा प्रकारचा आत्मविश्वास महायुतीकडनं या निवडणुकीत व्यक्त होत आहे? नमस्कार. एका आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेसमोर जात असताना फक्त विकासाचा मुद्दा आम्ही घेऊन जनतेसमोर जात आहोत. 2014 ज्यावेळेस सर्वप्रथम केंद्रात आणि राज्यात मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि महाराष्ट्राच्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, त्याच्यानंतर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये विकासाचा चौफेर विकासाचं काम हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे. मग ते कृषी क्षेत्रात असेल, दळणवळणाच्या क्षेत्रातलं असेल, रोजगाराच्या बाबतीत असेल, महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल असेल व अन्य आघाडीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. म्हणूनच आम्हाला परवाच्या 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घवघळीत यश प्राप्त झालं. त्याचप्रमाणे आगामी काळामध्ये येणाऱ्या आता आपल्या या 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जनतेचा आशीर्वाद आम्हाला लाभणार आहे आणि भविष्यातलं सरकार भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या महायुतीचं सरकार असणार यातली काळ्या तीळ मात्र शंका नाही. हे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. युतीतले घटक म्हणून आपण ज्यांना पाहिलं जातं ते शिवसेना, तर राजकुमार हंसाटे साहेबांकडे आपण येणारच आहोत. तत्पूर्वी देवेंद्र भंडारे साहेब, आता हेमंत पिंगळे साहेबांनी सांगितलं की विकासाची कामं राज्य सरकारमार्फत झाली आणि त्याचबरोबर इथं जे दोन मंत्री आहेत त्यांच्याकडनं सुद्धा एक भरीव असं काम झालं
आणि नेमके असेच मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहोत अशा प्रकारचं म्हणणं पिंगळे साहेबांचं आहे. वस्तुस्थिती काय आहे किंवा आपण असं म्हणू की काँग्रेस जे आहेत ते मुद्दे कोणते घेऊन जनतेसमोर जाते? कसं आहे, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं सरकार आहे. त्याने या देशामधल्या जनतेला अनेक आश्वासनं दिली की खोटी आश्वासनं दिली. या जन देशामधल्या तरुणांना रोजगार देतो म्हणले, रोजगार देऊ शकले नाही. या देशामध्ये त्याने पेट्रोलचे भाव वाढवले. या देशामधले अनेक कारखाने आज बंद पडलेले आहेत. म्हणजे जेणेकरून या ठिकाणी या देशामधल्या जे सर्वसामान्य जे लोक आहेत अशा लोकांना जनतेला फसवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर खाजगीकरण करत आहेत, त्यामध्ये अनेक लोक बेकार झालेले आहेत. आज या ठिकाणी पेट्रोलचे भरमसाठ भाव वाढलेले आहेत, जनता त्रस्त आहे. त्याच पद्धतीने आज आपण पाहतो की या देशामध्ये जे सुधारणा व्हायला पाहिजे होते ते कुठल्याही पद्धतीचे सुधारणा झालेले नाही. या देशामध्ये जे काही सुधारणा झाले ते काँग्रेसच्या माध्यमातून झालेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण जे पाहतो की या देशामधले धरणे असतील, या देशामधले जे शेतीचा विकास असेल, या देशामधला जो तंत्रज्ञान असेल किंवा या देशामधला जो यामधले ऊर्जा क्षेत्रामध्ये असेल, अनेक क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या देशाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. काँग्रेसचं धोरण आहे की या देशाचा विकास करणं हा प्रामुख्याने काँग्रेसचं धोरण आहे. त्यामुळे ह्या देशाचा विकास काँग्रेस पक्षाने केलेला आहे. गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भाजपचं सरकार येऊन असं काही चमत्कार केलेलं नाही. त्यांनी केवळ या देशामधल्या जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे. नक्कीच पिंगळे साहेबांवर जर आपण येऊयात, तत्पूर्वी व्यंकटेश कोंगारे साहेब, माकपासाठी ही आरपारची लढाई आहे. आता आत्ताच जे काही करायचं ते आत्ताच, अन्यथा नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मतदारांचा विश्वास कशा पद्धतीने संपादन करते आज माकप? माकपच्या आतापर्यंत जो एक अनुभव आहे, आपल्याला या ठिकाणी बसलेल्या लोकांना माहिती नसेल, ज्यावेळी 1984 साली विधानसभा लढवलेला आहोत त्यावेळी आमच्या डिपॉझिट जप्त झालेले आहेत. पण त्यांच्या आधी 1978 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जनता पक्षाच्या पाठिंब्याने आम्ही निवडून आलेलो आहोत त्यावेळी सुद्धा. परंतु 1995 साली पुन्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निवडून आलेले आणि त्याचबरोबर 2004 साली सुद्धा पक्षाने आमदार म्हणून निवडून आलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आमचा डिपॉझिट जप्त झाला त्याच पद्धतीने निवडून सुद्धा आलेला आहे या ठिकाणी, असं त्या पक्षाच्या एकूण म्हणजे जनतेसमोर पुरावे आहे. म्हणून दुसरा गोष्टी कसं आहे, या ठिकाणी जे काय आता जे मत व्यक्त करतात आमच्या मित्र लोकांनी, आज मला सांगा मोदी सरकारने येण्यापूर्वी 2014 की 15 लाख लोकांना म्हणजे 15 लाख रुपये आम्ही खात्यामध्ये दाखवा म्हणून सांगितलं आणि त्याचबरोबर वर्षाला 2 कोटी लोकांना काम देतो म्हणून सांगितलं, दिले का? नाही दिलेले. 15 लाख टाकले का? नाही दिलेले. जे जे सार्वजनिक उद्योगधंदे आहेत, रेल्वे क्षेत्र म्हणा, कोळसा कंपनी म्हणा, असे जे आहे. आता रेल्वेच्या तुम्हाला माहिती असेल गेल्या महिन्यामध्ये 10 रेल्वे खाजगीकरण केलेले आहेत. आतापर्यंत इतिहासामध्ये असे गोष्टी घडले नाही आहे. 10 रेल्वे म्हणजे अमृतसर ते दिल्ली अशा पद्धतीच्या 10 रेल्वे खाजगी मालकांना चालवण्यासाठी दिलेलं आहे. हे कशाचे धोरण आहे? म्हणजे या ठिकाणी कोळसा कंपनी सुद्धा विकायची. सार्वजनिक ज्या ठिकाणी उत्पन्न आहे, सरकारला करोडो लाखो रुपयाचे उत्पन्न मिळतो अशा कंपन्या सुद्धा विकायला निघालेल्या आहेत. आणि मला सांगा गेल्या महिन्यामध्ये सुद्धा म्हणजे सीतारामन जे अर्थमंत्री आहे, या देशामध्ये सार्वजनिक जो बँक आहे, सार्वजनिक बँका 27 बँक, त्या ठिकाणी 15 बँक कमी करून टाकला. कोणी सर राज्य सरकारची कामगिरी कशा पद्धतीची? तर राज्य सरकारच्या कामगिरीच्या पद्धतीमध्ये जर बोलायचं जर झाला, मेगावाती म्हणून 72,000 नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं,
त्याच्या तीन पेरण्या नवटरा वाजलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना जे काय कर्जमाफीचा मुद्दा आणलेला आहेत. आज मला सांगा या ठिकाणी कर्जमाफीच्या जवळजवळ 37,000 कोटी रुपये लागणार आहे, म्हणजे 1,10,000 कोटी रुपये लागणार आहे. इथं फक्त 37,000 मध्येच ते जमेनामध्ये चालू आहे, म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा फसवलेला आहे, तरुणांना विद्यार्थ्यांना सुद्धा फसवलेला आहे, नोकरीचे तरी बेपत्ता आहे आणि राज्य सरकारच्या घोषणाबाजी मात्र रेटा आणि बोला आणि खोटा बोला आणि रेटून बोला. असा मुद्दा येतोय आपल्याकडे की भाजप सरकारच्या बाबतीत केंद्र सरकार राज्य सरकार असेल तर खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारचा कार्यकाळ केंद्रातला आणि राज्यातला आहे. घडामोडी या अलीकडच्या 1-1.5 महिन्यात घडल्या आणि त्यामुळे आमचा शहर मध्य मतदारसंघ जो आहे तो विशेष चर्चेमध्ये राहिला. शिवसेनेचे राजकुमार हंचाटे आज इथं आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेत. कुणाकडून ते लढतायत, कुणासाठी लढतायत आणि कुणाचा प्रचार करतायत आणि कोणती भूमिका घेऊन जातायत हे पाहणं महत्वाचं आहे. हंचाटे साहेब, गॅस शेगडीचा प्रचार चालू आहे की शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रचार चालू आहे आणि काय घडलं एकंदरीत सगळं आणि घडल्यानंतर एक तुमची एक मानसिकता कशा पद्धतीची आहे? मनापासून सांगा नक्कीच, म्हणजे हंचाटे साहेब भूमिका जाणून घ्यायची आहे. ज्या वेळेला मध्यमध्ये परिस्थिती कशा पद्धतीची? सध्या मध्यमध्ये मी शिवसेनेच्या वतीनं काम करत आहे. माननीय महेश अण्णा ज्या वेळेला शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला मी शिवसेनेचंच काम करत होतो आणि अण्णांनी आम्हाला सोडून गेलं याचं आम्हाला अतिशय दुःख वाटतं. कारण ज्या वेळेला पक्षाचं चिन्ह असतं त्यावेळेला माणसाची किंमत वाढत जातं आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चर्चा केलं की माननीय महेश अण्णांच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं होतं, परंतु शेवटी पक्षाची जी भूमिका असते ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान्य करणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि तेच मी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर आपल्या सोलापूरच्या इतिहासामध्ये अपक्ष निवडून येण्याचं प्रमाण फार कमी आहे आणि पक्ष म्हणून आपण जर इतिहास पाहिलं तर गेल्या वेळेस माननीय मोहिनीताई पत्के आणि महेश अण्णा यांचं दोघांचं जर बेरीज केलं तर आपण या ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. यावेळेस महायुतीचा उमेदवार लोकसभेचं निवडणूक लढवले होते, ज्या वेळेला त्यांच्या विरोधात माननीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी निवडणुकीला उभारले होते आणि त्यांची कन्या त्या मध्य मतदारसंघामध्ये आमदार असताना सुद्धा 30,000 मताधिक्य माननीय गौडगावांच्या महाराजांना म्हणजे भाजपच्या उमेदवारांना मिळालेलं होतं. म्हणजे हा खरोखर भाजपाचा एक बालेकिल्ला म्हणून समजला जातो. फक्त मताच्या विभागणीमुळं या ठिकाणी 2 वेळेस आमदार पंडित शिंदे यांना फायदा झालेला आहे. यावेळेस महायुती एकत्र काम करत आहेत, त्यांच्याबरोबर रामदास आठवले साहेब आहेत, रासप आहेत, शिवसेना आणि भाजप या सर्वांची ताकद जर मनापासून लावलं तर या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये जे 3 जागे आहेत 2 ठिकाणी तर भाजपचा विजय निश्चित आहे असं लहान मुलांच्या पासून वृद्धापर्यंत प्रत्येक जण म्हणतात. त्याच्यामध्ये राजकीय कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील. या वर्षात या 2019 निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि सेना युतीचं सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असं सर्वसामान्य नागरिक बोलत असतात. मग जर महाराष्ट्रामध्ये भाजप आणि सेनेचं सत्ता येत असेल तर आमच्या मध्य भागामध्ये जर सेनेचा उमेदवार नाही आला तर आतापर्यंत जे आमचे आमदार सांगत आहेत की आम्ही विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे आम्हाला निधी मिळत नाही आणि त्यामुळे विकास कामावर परिणाम होतो, आम्ही जनतेला हेच समजावून सांगत आहोत की आमदारताईने अतिशय खरोखर सांगितलेलं आहे की जर विरोधी पक्षाचा आमदार असेल तर त्यांना निधी कमी मिळतो आणि त्यामुळे विकासावर परिणाम होतो. त्यामुळे महायुतीचे जे उमेदवार आहेत दिलीप माने त्यांना बहुमतानं निवडून द्यावा असं आम्ही विनंती करत प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचत आहोत. हंचाटे साहेब, भाजपा शिवसेना किंवा महायुतींच्या कार्यकर्त्यांमध्ये काही संभ्रमावस्था दिसते का मध्य मतदारसंघामध्ये? ज्या काही घडामोडी घडतायत त्यामुळे आम्ही प्रश्न विचारतोय. नाही नाही, आता हे प्रश्न विचारणं अतिशय साहजिक आहे, परंतु मी आता ज्या गेल्या 2 दिवसापासून आम्ही प्रचारामध्ये हिरीनं भाग घेतो त्यावेळेला असं स्पष्टपणे जाणवतं की ज्या वेळेला पालकमंत्र्यांच्याकडे हे सर्व सूत्र हाती दिलेले आहेत तेव्हापासून शिवसेनापेक्षा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अधिक जोमाने काम करत आहेत. दिलीप माने हे एक असं वक्तृत्व आहे, असं नेतृत्व आहे की कुणाला कसं कामाला लावायचं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना जमतं आणि म्हणून त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले की पालकमंत्र्यांच्याकडे विजयाचे सूत्र द्या आणि ज्या ज्या ठिकाणी विजयकुमार देशमुखने सूत्र हाती घेतले तुम्ही जिल्हा परिषद बघितला त्या ठिकाणी काँग्रेसला कामाला लावतील का ते? हो, सर्वांनाच लावणार. काँग्रेस तर त्यांचं मूळ पिंडच होतं, त्यामुळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते छुप्या पद्धतीने त्यांना पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण शेवटी नेतृत्व कोणाचं आहे, कोणता नेता कशा पद्धतीने काम करतो, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन जाणारं नेतृत्व असल्यामुळं आणि आता आपण पाहता अनेक जण काँग्रेस सोडून का जात आहेत
नेतृत्वामधलं काही आपल्याला कमतरता जाणवतं आणि ते कमतरता भरून काढण्याचं काम या ठिकाणी दिलीप माने करत आहेत आणि त्याचा फायदा आमच्या भाजप सेनेला झाल्याशिवाय राहणार नाही. पिंगळे साहेब खोटं बोला पण रेटून बोला असंच एखादी म्हणजे कामाची एक व्याख्या केली जाते. आपल्या कम्युनिस्ट साहेबा कम्युनिस्ट नाही कम्युनिस्टचे आपले कोंगारे साहेब असतील किंवा मग भंडारे साहेब असतील दोघांनी म्हटलं एकच आहे की खोटं बोला रेटून बोला. नाही नाही आपल्या काँग्रेस आणि कम्युनिस्टच्या प्रतिनिधीने सांगितलं खोटं बोल पण रेटून बोल. वास्तविक पाहता सोलापूर शहरामध्ये ज्यांचे त्यांनी नेतृत्व मान्य करते ते आडम मास्तर ज्यांच्या वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत या सोलापूर शहरामध्ये गोरगरिबांचं जे कम्युनिस्ट पार्टी नेतृत्व करते त्या कम्युनिस्ट पार्टीच्या गोरगरिबांना 10,000 घरकुल देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलंय काँग्रेसने केलेलं आहे. नाही आताचं जे 30,000 पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी बोलतो चुकीचं बोलून मी बोलत असताना मी मध्ये बोललो नाही. तुमच्या आठवणीसाठी सांगतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या आडम मास्तरांनी सांगितलं काँग्रेसने कसं कसं फाईल या घरकुलाची अडवणूक केली संदर्भात दोन मिनिट ऐका आम्ही त्या घरकुलाची फाईल कशी कशी काँग्रेसवाल्यांनी अडवली याचं वक्तृत्व नरसय्या आडमांनी जाहीर भाषणात केलेलं आहे त्यामुळे जनतेला माहित आहे की कोण घरकुल दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून परवाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 30,000 घरकुलाच्या योजनेसाठी सगळ्या मंजुरी दिल्या पैसे दिलेत. तसंच पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारच्या काम करण्याचं काम कोणी केलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आपले आठवण नसेल काही संबंध काही माहिती अपुरी आहे सरकारने 5 वर्षाच्या काळामध्ये 30,000 घरकुल देण्याचं काम केलं. तुमच्या 10,000 पटीमध्ये आमचे 3 पट 5 वर्षामध्ये आमचा गती आहे. याच्यातूनच लोकांना जनतेला किती प्रगती आणि किती काम हे जनतेला दिसत आहे. त्यामुळं आपण गोरगरिबाचे कैवारी असताना सुद्धा आपल्या काँग्रेसच्या मित्राने किती वेळा आपल्याला अडवणूक केली फसवणूक केली हे सुद्धा आपण जनतेला सांगावं. व भारतीय जनता पार्टीनं 30,000 घरकुल मंजूर करण्यासाठी सांगितलं याचं कमीत कमी आपण आभार तर व्यक्त करावं. आपला नेता मोठा येऊन स्टेजवर सांगतो तुमच्या कम्युनिस्ट पार्टीनं का भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर गेलं म्हणून 6 महिन्यासाठी आपल्याला निलंबित केलं हे सुद्धा जनतेला माहिती आहे. ऐका ज्या विकासाचा आपण सांगता तुमचा विकास 60 वर्षामध्ये 10,000 घर आणि आमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 30,000 घर हे जनता कंपॅरिझन करत असते. त्यामुळे आपण खोटं बोल पण रेटून बोल हा मुद्दाच नाही आहे इथं. त्यामुळं सर्वसामान्याला ज्या योजना आहेत त्या सरकारच्या योजना आपल्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं एकच ब्रीद वाक्य आहे की सामान्य शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे. मग ते 2022 पर्यंत प्रत्येकाला घर असलं पाहिजे. उज्ज्वला योजनेच्या गॅसच्या माध्यमातून जे आमची आई बहिणी जे चुलीवर स्वयंपाक करत होता तिच्या घरापर्यंत गॅस देण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं
दुष्काळ पडत होता, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या एक महत्वाकांक्षी प्रकल्पातून प्रत्येकाच्या शेतामध्ये मागेल त्याला शेत तयार देण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या या महाराष्ट्र शासनाने केलंय. या आपण शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 10,000 लोकांना 63 कोटीची कर्जमाफी योजना. त्यामुळे शेतकरी आता मी बोलतो 2 मिनिट बाबा, आमचा विकासच होत आहे का तुम्ही? 63 कोटी या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि ह्यांच्या शासनाच्या काळामध्ये काँग्रेसच्या कर्जमाफी जी झाली फक्त मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या झाल्या. आज तुम्ही जर ह्यांचे आमदार खासदार करोडो रुपयांच्या कर्ज योजना कर्जमाफी ह्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या झाल्या, पण आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या सरकारनं ज्या सर्वसामान्य माणूस आहे जे ऑनलाईन फॉर्म भरले गेला त्यांना 1.5 लाख सरसकट कर्जमाफी केली, ह्यांच्याकडे यादी केली जायची, हाताने पेमेंट लिहिले जायचं आणि ज्यांना कोणाला कर्जमाफी करायचं तेव्हा त्यांनी कर्जमाफी केलेलं आहे. पण आमच्या सरकारने ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि जे खरंच गरीब आहे त्या प्रत्येकाच्या 1.5 लाख शेतकऱ्याचा कर्जमाफी योजना आमच्या शासनाने आणलेली आहे. चल भंडारसाहेब, भंडारसाहेब आता एक आपण महत्वाचा तोच विषय आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघतो की जवळपास 1-33 हजार मताचं लीड जो दिसतो आपल्याला तो युतीला दिसतो. हा लीड कमी करून पुन्हा एकदा आपल्या काँग्रेसची पताका फडकवण्यासाठी कशा प्रकारे एक सज्जता काँग्रेसकडनं तिथं दिसून येते? कसं या मताधिक्याचा आपण तिथं विचार केलाय का? लोकसभाची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये खूप फरक आहे. नाही, एकीकडे म्हणजे भंडारसाहेब मला विचारायचं कसं की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव होतो, त्याच्यानंतर आपण बघतो की शहर उत्तरमध्ये काँग्रेस उमेदवार देऊ शकत नाही, दक्षिणमध्ये आपल्याला तुल्यबळ उमेदवार देता आला नाही. तुल्यबळ उमेदवारच आहे. नाही भंडारसाहेब कमी लेखून असं चालणार नाही ना. भंडारसाहेब नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते ते, एक मुस्लिम समाजाचे अत्यंत चांगल्या पद्धतीचे नेते म्हणून त्यांनी काम करतात, त्यामुळे दक्षिणेवर उमेदवार अत्यंत कमी प्रमाण. आपण तुल्यबळ म्हणतो आपण कमी म्हणत नाही. हो, याचबरोबर एवढे की ही शक्ती अशी कमी होत असताना पालिकेत नाही, खासदारकी नाही आणि एक फक्त तेवढं राहिलं आपल्या हातामध्ये शहर मध्य मतदारसंघ, हा मतदारसंघ आपल्या ताब्यात राहील आता असं वाटतं? निश्चित राहणार यात बद्दल शंका नाही. आणि तिसऱ्यांदा संघटन शक्ती प्रणिताई हे हॅट्रिक करणार. आज काँग्रेसची संघटन शक्ती तितकी सक्षम आहे का माझा प्रश्न आहे. निश्चित आहे, कारण का शहर मध्यमध्ये जे काम करणारे जे कार्यकर्ते, पण बऱ्याच वेळा आपण नाराजी कुणाकुणाची पाहिली, तुमची पण नाराजी. आपण नाराजी आमची नाही, तुमची नाराजी नव्हती, बेर्यांची नाराजी होती. समाजासाठी उमेदवारी पाहिजे ही आमची मागणी होती. गेल्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही काँग्रेसच्या सोबत आहोत मोजी समाज, आणि यावेळेस आम्हाला आमच्या समाजात मिळायला पाहिजे अशी आमची मागणी होती. त्याच पद्धतीने बेर्या साहेबांची मागणी होती की त्यांचा देखील समाज या शहर मध्यमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या समाजाला देखील ते उमेदवारी मिळाली पाहिजे अशी त्यांची मागणी होती. शेवटी पक्षाने प्रणिताई यांना उमेदवारी दिली. मी असेल, बेर्या साहेब असेल, आमच्या समाजाचे अनेक कार्यकर्ते, नगरसेवक, माजी महापौर, अनेक असे माजी महापौर की जे पक्षावरती नाराज आहेत ना, ते सगळे झटून आज काम करायला लागलेत. प्रणिताईला निवडून आणण्यासाठी सगळे झटून आज काम करायला आहेत, त्यामुळे प्रणिताईंचा निश्चित विजय आहे आणि हॅट्रिक साधणार आहे. यामध्ये आज तुम्हाला पाहतो की त्यांचं 10 वर्षाचं जे कालखंड आहे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. या 5 वर्षांमध्ये आज तुम्हाला सांगतो की विधानसभामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कोणी विचारले असेल तर आमदार प्रणिताई शिंदे यांनी विचारलेले. या सोलापूर शहर मध्यमध्ये प्रत्येक वार्डामध्ये त्यांची कामं आहेत, प्रत्येक वार्डामध्ये जवळजवळ 25-30 कामं त्यांची आहेत. ते ड्रेनेजचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, किंवा वैयक्तिक कोणाच्या काही अडचणी असतील, किंवा गरीब लोकांना काही मदत करणं असेल, किंवा काही लोक आजारी असतील त्यांना मुख्यमंत्रीच्या माध्यमातून निधीमधून त्यांना फंड देणं असेल, वैयक्तिक मदत करणं असेल. आज आपण पाहतो की पावसाळा आला की ते एखादा झोपडपट्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी गेलं असेल तर त्या ठिकाणी धावून जाणार म्हणजे कोणी आमदार असेल तर एकमेव महिला आमदार म्हणून, एक अत्यंत धाडसी महिला आमदार म्हणून प्रणिताई त्या ठिकाणी धावून जातात. आज या ठिकाणी आपण तरी अनेक तरी देखील आव्हानात्मक निवडणूक का ठरते काँग्रेससाठी? आव्हानात्मक अशा पद्धतीने का त्याला म्हणता येणार नाही. शेवटी निवडणूक आहे, प्रत्येक पक्षाचे लोक उभारणार, प्रत्येक पक्ष त्यांच्या निवडून येण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार,
परंतु या ठिकाणी या शहर मध्यमध्ये आणि तालुका दक्षिणमध्ये या ठिकाणी दोन्ही उमेदवार आहेत, अत्यंत तुल्यबळ उमेदवार आहेत, त्यामुळे हे सोलापूर शहरातल्या दोन्ही उमेदवार काँग्रेस पक्षाचे जे आहेत ते निश्चित निवडून येतील अशी खात्री आहे. काँग्रेस साहेब आता जे काही सगळं भंडारे साहेबांनी सांगितलं शहर मध्यमातलं आमदारांचं एकंदरीत कार्य माकपत्र आपल्याला सातत्यानं दिसतंय की प्रणिती शिंदेच्या प्रत्येक गोष्टींवरती आपली प्रतिक्रिया देत असतो. डिफरन्स आहे त्याच्याबद्दल लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये मांडले पाहिजे, ते देऊ घातले पाहिजे, हे त्या पद्धतीने ते केले पाहिजे. नंबर एक. आणि या ठिकाणी यंत्रमाग कामगारांच्या पी एफ संदर्भातला सुद्धा तेच भूमिका आहे की शासकीय यंत्रणाचे ज्या वापर केले पाहिजे लोकप्रतिनिधीने ते करताना दिसत नाही आहे. कारण या ठिकाणी हे आत्ता सत्ताधारी जे आहे त्या सत्ताधारी विरोधी म्हणून परिणिती शिंदे आहे, परंतु सत्ताधारी जे आहे आता आपला मित्र जे बोललेला आहे लेबर मिनिस्टर म्हणून या ठिकाणी आहे विजयकुमार देशमुख, पण तिने कामगारासाठी काही केलेलं दिसत नाहीये. सध्या परिवहन कामगारांच्या 12 दिवस संप चालू आहे, कोणी बिरकायला तयार नाहीये. कारण अशा परिस्थितीमध्ये ज्या आमच्या मित्र मत व्यक्त करताना मांडलंय की आमका विकास केलेला आहे, तमका विकास केलेला आहे, या ठिकाणी माझं पूर्ण म्हणजे अशा पद्धतीचे कोडून काढतो या ठिकाणी. नाही मास्तरांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं, फडणवीस यांचं कौतुक केलं, या दोघांनी या संदर्भात पक्षाच्या आमच्या भूमिका नाही आहे. व्यक्तिगत स्तुती केली असेल तर त्याच्या आणि पक्षाचे काय संबंध नाही. व्यक्तिगत स्तुती काम केल्यानंतर व्यक्तिगत स्तुती हा हे बघा ज्यांनी मदत केली असेल तर आभारी मानायचं तो पद्धत आहे ते मानलेलं आहे, पण पक्षाच्या या भारतीय जनता पक्ष किंवा धोरणाला देशाच्या प्रधानमंत्रीच्या आभाराच्या प्रश्नात देणं घेणं नाही आहे, एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जे आहे या ठिकाणी 10,000 घरकुल जे मंजूर केला ज्यावेळेला जे म्हणजे 95 मनमोहन सिंग नव्हता त्यावेळी, अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी प्रधानमंत्री होता. आणि तुम्हाला अक्षरशः सांगतो या ठिकाणी खुला म्हणजे खुला सांगावं लागेल त्यावेळीची परिस्थिती पाहता त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे होते, त्यावेळी सुशीलकुमार शिंदे शरद पवार आमच्या पक्षाचे वासुदेव आचार्य सोमनाथ चटर्जी या लोकांनी सर्वांनी जाऊन त्या प्रधानमंत्रीला घेराव टाकला 1998 साली लक्षात घ्या. टाकल्यानंतर त्यावेळी म्हणाला की बाबा हे काय भानगडे सांगा, तर हे घरकुल अशा पद्धतीने बीडी कामगाराला वेलफेअर फंडातून पैसा देता येईल त्या पद्धतीने त्यावेळी मंजुरी देण्यात आलेला आहे, म्हणून ते वेलफेअर फंडातून दिलेले पैसे सरकारच्या तिजोरीतून दिलेले नाही आहे लक्षात घ्या. त्यावेळी काय 10,000 होते पहिल्यांदा सबसिडी, त्याला 20,000 केला, म्हणून त्या पद्धतीने लाभधारक जे आहे 20,000 राज्य सरकार 20,000 घरकुलाचं श्रेय शेवटी जातं कोणाला? नाही श्रेय जात लढाई केलेलं घरकुलाचं श्रेय पंतप्रधान भाजपचा मुख्यमंत्री आपण आदरणीय सोनिया ऐकून अरे मुख्यमंत्री पक्षाचे म्हणून मंडळ आहे सर्व ज्या नेत्याचा उल्लेख केलेला या ठिकाणी आडम मास्तर आडम मास्तर श्रेय जात मी काय म्हणतो पण सत्ताधारी म्हणून प्रश्न कसा आहे 10,000 घरकुलाच्या मुद्दा ज्यावेळी आलेला त्या संदर्भातला माझ्या या ठिकाणी खुलासा केलेला आहे. दुसरा जो मुद्दा 30,000 घरकुलाचा मंजुरी मिळालेली जे म्हणतात ना मंजुरी मिळाली की नाही मिळालेला आहे. अख्ख्या देशातल्या ज्या निवास नाहीये अशा लोकांना घरकुलासाठी मंजुरी दिलेला आहे, नुसतं सोलापूरसाठी दिले असं नाहीये, परंतु याची संख्या सोलापुरातच जास्ती आहे हे आम्ही मान्य करू. परंतु आजच्या तारखेला राज्य सरकारने 47 कोटी रुपये दिलेला आहे, केंद्र सरकारने एकही पैसा अजून सुद्धा दिलेला नाहीये. का दिला नाही
मी एक प्रश्न असा विचारतो आमच्या मित्रांना, तुम्हाला 700 कोटी रुपये 780 कोटी रुपये काहीतरी केंद्राकडनं आलेला आहे, त्याच्या हिशोब राज्य सरकारने केंद्राला पाठवलेला नाहीये, त्याच्या खुलासा झाल्याशिवाय हिशोब आल्याशिवाय आम्ही केंद्र सरकार पैसा देणार ना म्हणून सांगितलेला आहे, लक्षात घ्या मुद्दा। म्हणून या ठिकाणी तुमच्या हिशोब पारदर्शक का म्हणता तुम्ही? 780 कोटी रुपये जे केंद्राने जे औषधीसाठी दिलेला आहे त्याच्या हिशोब द्यायला तुमच्या तयारी नाही आहे आणि म्हणून पैसा अडवताय या ठिकाणी, पैसा देत नाही। नक्कीच घरकुलाचा हा विषय आहेच आणि त्यावर अनेक आपले प्रश्न आहेत। महत्त्वाचं म्हणजे जे आमचे तिन्ही मतदारसंघ आहेत विधानसभेचे त्यावरती आपल्याला यायचं। तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती या रणसंग्राम कार्यक्रमात आपण घेतोय। विषयानंतर आपण सर्वांचं पुन्हा एकदा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये स्वागत। विविध राजकीय पक्षांचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी आहेत आणि मग पुन्हा एकदा आपण शहर मध्यवर्ती येतोय। शहर मध्यमध्ये अतिशय चुरशीचा सामना ज्याला आपण म्हणावा तर तो की नाही शहर मध्यमधनं नक्कीच शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल। तुम्ही विचार करून पहा, दरवेळेला टप्पा वाढत चाललेला आहे आणि आता शेवटचा टप्पा असा आलेला आहे की या ठिकाणी सोलापूर शहरामधून नाहीतर महाराष्ट्र आणि भारतामधून काँग्रेस आंदोलन झालेला आपल्याला दिसत आहे। संसारी सर, आपण बघतो की मागच्या वेळेच्या निवडणुकीचा आपण अनुभव घेतला तर युती तुटली आणि त्याचा फटका जो आहे तो शिवसेनेला बसला बसलेला आहे। यावेळेस बंडखोराचा फटका शिवसेनेला बसणार नाही बसणार नाही, कारण भाजपा सुद्धा तेवढीच ताकद लावली आहे सगळ्या पाठीवर। जरूर ताकद लावली, आपण काही समाजाचं समीकरण जर आपण घालायला गेलो तर नक्कीच आपण गेल्या वेळेला जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला दिसून येईल की गेल्या वेळेला आमदार जे प्रणित निवडून आले त्यावेळेला माझी मोहिनी तर पत्की ना 23,000 मत पडले होते, ते कुठे कशा गेले नव्हते तरी सुद्धा त्याला 23,000 मत पडले, म्हणजे भाजपचा उमेदवार कोण आहे आणि तो व्यक्ती कशा पद्धतीचं कामकाज करू शकतो ह्या एका वाक्यावरती एक पत्कीचा अभ्यास होऊन नगरसेविका असल्यामुळं त्यांच्याकडे 23,000 मत गेले होते। आणि माननीय महेशण्णा कोठे यांचं समाज मतदार 10 ते 15,000 त्यांना मिळालं असेल आणि शिवसेनेचं जर त्यात तुम्ही मागचा इतिहास काढून पाहिलात कोणी उमेदवार असले त्या ठिकाणी 20 ते 25,000 पद हे शिवसेनेचे फिक्स आहेत, म्हणजे 20 ते 25,000 शिवसेना 20 ते 25,000 हे भाजपचे मतदार हे फिक्स आहेत, त्यांना कुठल्याही आधी दाखवलं तरी ते मतदार फुटणार नाही आणि फक्त राहणार आहे 5 ते 10,000 मत। ही फिक्स मत काही प्रमाणात कोठे यांच्याकडे जाणार आहेत असं वाटत नाही? नाही कोटेचे जर काही जाते तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये मी पक्ष म्हणून घरी कबूल केलो तर त्या पद्धतीने दिलीप पाण्याच्याकडे काँग्रेसचे तेवढे पद आपल्याकडे येणार आहे, त्यामुळे जेवढं मतदान होणार आहे तेवढं देईल त्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीचं होणार आहे आणि ते फायद्याचं होणार आहे। काँग्रेसची जी मतं आहेत ती दिलीप पाण्याकडे येणार आहे कसं आहे मुळातच आता म्हणजे असे तुमची कोणाच्या साथ तिकडे दिलीप पाटील आहेत माझे मित्र सन्माननीय आपण विचारले साहेब दिलीप पाटील दिलीप पाटील सांगितलं की ते सुद्धा विधान वस्तीतेमध्ये कारण ते अण्णाचे आणि ते अण्णाचे कट्टर कार्यकर्ते पक्ष म्हणून आता शिवसेनेचं काम जरी करत असेल अण्णा ते निश्चित शिवसेनेचं काम करतात त्यांना हे शंका दिलीप माने साहेब हे शहर मध्यमध्ये उभारले शिवसेनेच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता त्या ठिकाणी त्याला मदत करणार नाही, कारण का दिलीप माने हे प्रामुख्याने ज्यावेळेस आमदार होते ते काँग्रेसचे आमदार म्हणून दक्षिण मध्ये त्या ठिकाणी उभारले होते ना काँग्रेसचा पाठिंबा त्यावेळेस अरुण मास्तरला होता, काही लोक सजीव कल्याणीला मदत केली, काही लोक माने साहेबांना मदत केली, काही लोक अरुण मास्तरला मदत केली, त्यावेळेस काँग्रेसचा उमेदवार शिवसेनेच्या
संदर्भात बोलायला लागलो आणि सगळ्यात विधान मनस्थितीमध्ये महेशांना पोटेच्या पाठिंबा दिलेला आहे. की परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला साधारण 28,000 मताचं लीड या मध्यमध्ये मिळालेलं आहे. आमची भारतीय जनता पार्टी शिवसेनेची ताकद या मध्यमध्ये अतिशय चांगली आहे. भारतीय जनता पार्टीचं बूथ यंत्रणेचं काम अतिशय सक्षम आहे. 303 बूथ या मध्यमध्ये जे आहेत त्या मध्यमध्ये आमचं 1 बूथ 25 युथ ही आमची स्ट्रेंथ या भारतीय जनता पार्टीची आहे. प्लस शिवसेनेची ताकद सुद्धा या मतदारसंघामध्ये आहे. आमचे नगरसेवक जवळजवळ भाजप आणि सेनेचे मिळून जवळ 20 नगरसेवक या मध्ये विधानसभेमध्ये असल्यामुळं या मध्यमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी अतिशय चांगलं वातावरण असल्यामुळं इथं तिळमात्र शंका नाही की भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा युतीचा उमेदवार निश्चितच निवडून येणार आहे. तर मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला दक्षिणमध्ये उमेदवारी दिली. साहेब मला एक सांगायचं या निमित्तानं की मुस्लिम समाजाची मागणी मध्य विधानसभेचे काँग्रेसचे तिकिटाचे असताना सुद्धा बळीचा बकरा करून त्या बाबा मिस्त्रीला दक्षिणची उमेदवारी समजून आज मुस्लिम समाजाची संख्या मध्यमध्ये मोठ्या प्रमाणात असताना खरं नॅचरल ज्याचा क्लेम असेल तर मुस्लिम समाजाचा होता तरी सुद्धा मुस्लिम समाजाला तिथं न देता दक्षिणला दिलं ते केवळ केवळ मध्यमध्ये मध्यमधल्या मुस्लिम समाजाचे मत प्रणिती शिंदेला पडावे हे आता जनता जाणून आहे. त्यामुळे तुम्हाला त्या मुस्लिम समाजाला उमेदवार देऊ शकत नाही. शहर उत्तर आणि दक्षिणचा विधानसभा शहर उत्तर आणि दक्षिण याचं तर चित्र अतिशय स्पष्ट झालेलं आहे. तुम्हाला दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला शेवटपर्यंत उमेदवार मिळत नाही याचा अर्थ असा की तुमचा नैतिक तुम्ही स्वतःचा पराभव करू शकता. संघर्षासाठी दिला नाही उघड्या प्लाकार्डमध्ये टोकन असं तसा उमेदवार दिलेला आहे. तुम्ही
तुमचा शहर राष्ट्रवादीचा उमेदवार शहर उत्तरला निश्चित व्हायला शेवटचा दिवस लागला. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार शेवटच्या क्षणी कधी कधी कुठला तर गळा माणसाला गळा लागतो का नाही असं बघण्याचं काम या काँग्रेस राष्ट्रवादी झालं. कुठं महेश कोठे आमच्याकडे राष्ट्रवादीकडनं उमेदवार होतील का, ते थोबळे आमच्याकडनं उमेदवार होतील का, अशा चर्चा आपल्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत की शेवटच्या क्षणी कुठला तर पालकमंत्र्यांच्या विरोधामध्ये सक्षम उमेदवार देण्याचा सगळा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं झाला आणि सरतेशेवटी मनोहर सापट यांची उमेदवारी जाहीर झाली त्या ठिकाणी आणि ते देखील तिथं त्या ठिकाणी संघर्ष करतायत सगळ्याकडे. मला सांगायचं सपाटे साहेबांची मानसिकताच नाही आता निवडणूक लढवायची. आज जर त्यांच्या पदयात्रेचा रिस्पॉन्स जर आपण बघितला आमच्या विरोधकांनी नाही आणि तुमच्या म्हणण्याचं काम आम्हाला घेणवण्याची सुद्धा गरज नाही. आज जनतेचा जे रिस्पॉन्स आहे जनता आमच्या पाठीशी आहे. आमच्या जनता कार्यकर्ते विकासामुळे आम्ही केलेल्या कामामुळे आम्हाला जनता आमच्यावर विश्वास ठेवायची. जनता यांना रिस्पॉन्स देत नाही. उमेदवार तुल्यबळ काम आहे तर यांच्या मागे जनता नाही आणि यांच्या ज्या आता जे उमेदवार आहेत त्यांचंही काम कुठल्या असं भरीव कुठलं काम नसल्यामुळं जनता त्यांना ह्या दोन्ही मतदारसंघात स्वीकारणार नाही. कोंगर सर शहर मध्यवर्ती आपण तुमच्या बाबतीत येऊयात. आपण बघतो की शहर मध्यमधनं महायुतीला जवळपास 28 हजारांचा लीड त्या ठिकाणी होता आणि मतदारसंघाची वारंवार आपण थोडासा उल्लेख करतोय जी रचना एकत्रित त्या मतदारसंघाची आहे तर कामगार बहुल क्षेत्र त्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात असेल आणि बाकी जो शहरी भाग ज्याला आपण म्हणावा गावठाण असेल किंवा अन्य सगळ्या शहरी भाग तो मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्याच्यामध्ये मग माकपचा टिकाव कसा लागावा किंवा माकपानं जो विजयाचा दावा केलेला आहे तो एक कोणत्या आधारावर केला किंवा त्यामध्ये तथ्य कशा प्रकारचं. तर ह्या ठिकाणी या मध्यमध्ये मुख्यतः कामगार वसाहत आहे आणि जो काही नवीन मतदारसंघ झाला शहरात त्याचा फटका बसतो का आडम असतात बसतात त्याच्याबद्दल आम्ही असं म्हणत नाही की बसत नाही असं म्हणत नाही. ज्यावेळी आम्ही 95 निवडून आलो 2004 निवडून शहर दक्षिणचा तो भाव होता. हा तर रचना जे होता मतदान क्षेत्राचे म्हणजे रचना त्या 9 हा सुरू झालेला आहे. त्याच्या आधी नव्हता. त्यावेळी मतदानच्या संख्या किती होता 1,90,000 होता. आज 3,02,000 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे वाढीव जे मतदार क्षेत्र वाढलेलं आहे मग रामवाडी आहे किंवा सेटलमेंट आहे. पूर्वी रेल्वे स्टेशनपर्यंतच होता पण इकडे प्रचंड वाढ झालेला आहे. म्हणून या ठिकाणी कामगारांच्या वसाहत आहे. कष्टकरी वर्ग आहे. सर्व तरातले कामगार वर्ग आहे. म्हणून कामगाराच्या याच्यावर आम्ही लढतो आहे त्या मीटिंगला. तर लेबर ऑफिसला सांगतोय की एवढ्यामध्ये तडजोड करा. कुठल्याही मंत्रीला अधिकार नाही आहे ते करायचं. कायदा सोडून तडजोड करा हे कुठल्याही मंत्र्याला अधिकार नाही आहे. असे असताना देखील त्या ठिकाणी दबाव तंत्र करून या किमान वेतनाच्या बाजूला सारलेल्या आहेत आणि मग या बीडी कामगारांच्या सुद्धा कायदा बाजूला सारलेला आहेत. मंत्रालयामध्ये बैठक झाला. बैठकमध्ये निर्णय घेतो म्हणतो. वारंवार मिटिंग लावतो म्हणतो. काही होत नाही. म्हणजे या ठिकाणी पद्धत शिरपणा. या ठिकाणी कुठले उद्योग येत नाही. उद्योग येत नाहीचे कारण ते आडम असताना पुढं करायचं. हा मला सांगा अनेक लोकांनी अशा पद्धतीने याच लोकांनी निंदे केलेले आहेत. जुनी मिल बंद पडला. यशवंत आणि सोलापूर बंद पडला. कोण येतो त्या ठिकाणी पुढारी? काँग्रेसचे पुढारी, तुमच्या बीजेपीचे पुढारी. वल्ल्याल स्वर्गीय वल्ल्याल साहेबांनी आडम असताना या लक्ष्मीष्ट मिलमध्ये कामगारांना पैसे मिळण्यासाठी सत्याग्रहाला बसलेले आहे. आमच्या बरोबर बसलेले आहे वल्ल्याल साहेबांनी. आत्ताच्या पुढारी बसत नाही. बीजेपीच्या कोणी बसत नाही. ऐकून घ्या अगोदर. त्यामुळे सोलापूर शहरात ऐकून घ्या अरे तुम्हाला लाज वाटलं पाहिजे. अरे इकडे ऐकून या ना तुम्ही. ऐकून या तुम्ही पहिल्यांदा. ऐकून घ्या पहिल्यांदा. या ठिकाणी मिंट
तुम्ही पाप केलेलं आहे. थोडस याच मुद्दा भंडार साहेब, भाजपची सत्ता केंद्रात आहे, राज्यात देखील आहे, महापालिकेत देखील आहे, या सत्तेच्या माध्यमातून सोलापूरला काय मिळालं असं वाटतं? लोकांचा हा देखील प्रश्न अपेक्षा होती. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा सुद्धा एक मुद्दा चर्चेला. शहरातल्या जनतेचं खूप मोठ्या अपेक्षा होत्या की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन मंत्री दिले, एक सुभाष देशमुख दिले, एक बापू देशमुख. ह्या दोन मंत्री गेले 5 वर्षांमध्ये काही काम केलेलं नाही सोलापूर शहरासाठी. दोघंही केवळ भांडणं करतच बसले, एकमेकाच्या कुरगोडी करण्यामध्ये हे 5 वर्षांनी घालवले. त्यामुळे आजपासून सोलापूर शहरामधले महानगरपालिकेची परिस्थिती जर पाहिली, त्या ठिकाणी दोन गट पडले, दोन देशमुखांचे गट पडले. त्या ठिकाणी साधं एक बोर्ड व्हायला तयार नव्हतं. माझे मित्र आंचडी साहेब आहे त्या ठिकाणी, तर माहित आहे की एक साधं बोर्ड होऊ शकलं नाही महापौरांना. त्या ठिकाणी त्यांच्यावर कुरगोडी कशा पद्धतीने करायचं? देशमुख या सुभाष देशमुखचं गट आपले विजय देशमुखच्या मागाच्या गटावर कसं कुरगोडी करायचं? त्यामुळे आपण तुम्हाला सांगतो की सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जी पाण्यासाठी जी उजनी 100% भरलेली होती, त्या साधा पाणी आपण या ठिकाणी देऊ शकतो. आपण 2 दिवसावर पाणी देऊ शकलो असतो काँग्रेसच्या कालखंडामध्ये. आमच्या सोबत होते, परंतु आज त्यांना 8 दिवसात झालं तरी पाणी देऊ शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये एवढे भांडणं चालले दोन. आणि आज केवळ आज निवडणुका आल्या म्हणून दोघं पुन्हा गळा भेट घेतात आणि एकमेकाच्या डायस भांडणे करतात. या दोन मंत्र्यांच्या भांडणामुळे सोलापूर शहराचा सत्यानाश झालेला आहे. हंचडे साहेब, कशा प्रकारे एक निधी उपलब्ध झाला विविध योजनांसाठी? आपण बघतो की महानगरपालिकेचे आकडे येत असतात, तर हे जे मंत्रीपद किंवा एक देशातले आणि राज्यातली जी सत्ता भाजपकडे आहे, तर त्याचा एक फायदा आपल्याला सोलापूर शहरासाठी कशा पद्धतीने झाला आणि त्याची पोस्ट पावती आपल्याला निश्चितच या निवडणुकीमध्ये हवी आहे, तर ते चित्र कशा पद्धतीचं? आता भंडारी साहेब सांगत होते की पाण्याचा प्रश्न, मला सांगा ज्या वेळेला उजनीचं पाईपलाईन या ठिकाणी आलं त्यावेळेची लोकसंख्या आणि त्यावेळेच भौगोलिक परिस्थिती जर पाहिलं तर त्यानंतर सातत्यानं काँग्रेसचं या ठिकाणी सत्ता होतं, परंतु कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळं त्या योजना कार्यान्वित झाल्या नव्हत्या. गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं पाठपुरावा चालू झाला. राज्य शासन आणि केंद्र शासनामध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून जवळपास 950 कोटी रुपयाचं पाण्याच्या पाईपलाईन दुहेरी पाईपलाईनचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे काँग्रेसच्या राजवटी झालेलं आहे. ऐकून घ्या, आणि दोन मंत्र्यांचे जर भांडणं असले, जरी भांडणं असले तरी सुद्धा सोलापूर शहराला आजपर्यंत जे निधी आलेला आहे ते 20 ते 25 वर्षांमध्ये जेवढं निधी सोलापूरला आलं नाही त्याच्या दुप्पट निधी या 5 वर्षांमध्ये आलेला आहे, हे आपण मान्यच करावं लागणार. त्यानंतर दोन मंत्र्यांच्या पेक्षा मोठं पद आपल्या मुख्यमंत्रीपद आपल्या सोलापूर जिल्ह्याला मिळालेलं होतं. सभागृह नेता अखिल भारताचा सभागृह नेता मिळालं होतं. भारताचं सभागृह नेता म्हणजे पंतप्रधानाच्या लेवलचं पद होतं. तुम्हाला माहित आहे सभागृह नेता म्हणजे महापौरांना पण तुम्ही आदेश देता की हे असं आपण ठराव करतो. इतक्या मोठ्या पदावर असताना मी सोलापूरचा नाही म्हणून आपल्या सोलापूरकडे जर दुर्लक्ष होत असेल तर याच्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय राहणार आहे? आपण या ठिकाणी पाहिलं गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये जे कामं झाले दर वर्षाला 200 कोटी प्रमाणे आपल्याला 1000 कोटी रुपये आपल्या सोलापूर शहरामध्ये आलेले. आज उड्डाणपुलाचं काम प्रगती पथावर चालू झालेलं आहे. रस्त्याचे कामं झालेत. माझ्या आता हातवारमध्ये 180 कोटी रुपये 180 कोटी अमृत योजनेमध्ये हद्दवाड भागामध्ये ड्रेनेज लाईनचे कामं झालेत. 1992 हद्दवाड झालं, 1992 पासून आजपर्यंत आमच्या प्रभागामध्ये ड्रेनेज लाईन नसल्यामुळं आम्ही युजर चार्जेस भरत होतो. आम्ही ज्या वेळेला भाजप सेनेचं सरकार आलं त्यावेळेला प्रतिनिधी या ठिकाणचे जे आहेत त्यांनी प्रयत्न केले आणि 180 कोटीचं अमृत योजनेचं योजना या ठिकाणी कार्यान्वित झालेलं आहे. त्याच पद्धतीने पाणी पुरवठ्याचे कामं चालू झालेले आहेत, रस्त्याचे कामं झालेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा कमी पद्धतीने 180 कोटी आता नवीन आलेले आहेत, तुम्हाला माहिती नसेल. 180 कोटी चालू वर्षाला 180 कोटी रुपये आलेले आहेत आणि रस्त्यासाठी आले, पाण्यासाठी आले आणि दलित वस्तीमध्ये इतके पैसे आलेले आहेत की पहिल्यांदा माझ्या वार्डामध्ये जवळपास 3 कोटीची कामं चालू झालेली आहेत.
म्हणजे प्रत्येक भागामध्ये कामं चालू झालेले आहेत. फक्त ते आज जर हे कामं नसले असते तर लोकसभेला आपल्याला चित्र वेगळं दिसलं असतं. तुम्ही कामं न केल्याबरोबर विधानसभा बजेट आपल्याला कामं करता येतात. कामं चालू नाही केव्हा पण कामं नाही चालू झाले. कामं नाही पाण्याचे पैसे कामं थोडे पैसे आले शेवटच्या वर्षामध्ये काँग्रेसचं सत्ता असताना आपल्या परिस्थिती किती आहे न पाहता त्यावेळेच्या आयुक्तांनी आपल्याला जर 100 कोटीचं बजेट असेल तर 300 कोटीचे कामं चालू केले आणि ही परिस्थिती आजच्या परिस्थितीला कारणीभूत झालेली आहे. सर आपण एकंदर बघतो की विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध मुद्दे उपस्थित केले जातात. सोलापूरच्या शहराच्या वतीत आपण तिन्ही मतदारसंघाचा जर काही विचार केला तर सोलापूरचे निश्चितच एक आपले असे काही प्रश्न आहेत. काही आपण बघतो की जे काय स्थित्यंतर होत आहेत किंवा आपण जो काही जसा आपला एक कालावधी पुढे सरकत जातोय एक एक प्रश्नाचा काही निपटारा यामध्ये होतोय. एक वेगानं अपेक्षित विकास जो सोलापूरकरांना हवा होता त्याची आणखीन आपल्याला प्रतीक्षा दिसते आणि जे जे म्हणून प्रश्न सोलापूर समोर आता सध्या उभारत आहेत ते ते प्रश्न आमचे विविध राजकीय पक्ष आपल्या एका भूमिकेतून ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात यामध्ये मतमतांतर असू शकतात, वेगळ्या भूमिका असू शकतात आणि निश्चित या सगळ्या भूमिका आता मतदारांसमोर मांडल्या जात असताना मतदार राजा नेमका कोणाला कसा प्रतिसाद देतो हे पाहण्यासाठी तसा आता काही फारसा अवधी शिल्लक आहे असं म्हणता येणार नाही. आणि हेच आपले विचार जे आहेत ते या ठिकाणी आमच्या विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी जे आहेत लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी इथं मांडले. या सर्वांचे इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक असे आभार. धन्यवाद.